For the India, as great Indian physicist Sir C.V. Raman marked the vital discovery of the Raman effect on 28th February 1928. According to Raman effect, change the wavelength of light occurs when the light beam is deflected by molecules. And for this discovery, Raman was awarded the Nobel Prize in Physics in 1930. So, with the due respect and pride, we Indians celebrate the National Science Day on 28th Feb each year for popularization of science throughout the country. National Science Day is celebrated as one of the main science festival in India every year, during which students of the schools, colleges demonstrate various science projects as well as demonstrate their latest researches in science and technology exhibition. It is celebrated every year with immense passion. Variety of programs are organized, just as seminar, paper presentation competition, writing innovative quotes and slogan competition, debate and essay competitions, theater program, popular science lecture of the experts, quiz competition at different levels such as school, UG, PG and PPG, etc. Participation of students from schools and colleges. These events provides a platform for various newcomers, scientists in the field of science. The celebration is aimed at giving an opportunity for a younger generation to display their activities, efforts and achievement in the field of science for human welfare. I wish all the best to all the participants in this particular event, and at the end I will only say to all my student friends that I am born with the potential and I will fly, I will fly. That should be in your mind. Thank you. साधारण महिनाभर हा इव्हेंट चालू असतो, तर सगळ्यात मोठा इव्हेंट विद्यापीठाला कुठला असेल, नॅशनल सायन्स डे सेलिब्रेशनचा असतो, आणि त्याचा मान मॅडमला मिळालेला आहे. मॅडमचं खूप अभिनंदन. आणि त्या मुख्य म्हणजे ते सक्सेसफुली ऑर्गनाइज करत आहेत. हा इव्हेंट सुद्धा आजचा खूप चांगला त्यांनी ऑर्गनाइज केलेला आहे. आणि याच्या पुढे सुद्धा याचा समारोप समारंभ 20 मार्चला होणार आहे. तोपर्यंत अनेक कार्यक्रम मध्ये आहेत आणि हे सगळे सक्सेसफुली त्या त्यांच्या टीम सोबत ऑर्गनाइज करणार आहे. त्यांची हेड डॉक्टर ठाकरे सुद्धा त्यांच्या सोबत आहेत. दरवर्षी आपण हा सायन्स डे ऑर्गनाइज करतो. मला असं वाटतं 1988 पासून आपण हा सायन्स डेचं सेलिब्रेशन ऑर्गनाइज करतो आहे. हे सेलिब्रेशन आपण करतो आहोत त्याला आज 32 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आणि या 32 वर्षामध्ये ह्या ऍक्टिव्हिटीज ज्या आपण आता मॅडमनी सांगितल्या तुम्हाला, एक्झिबिशन आपलं पहिल्यांदा आहे, डिबेट आहे, एक्स्टेम्पोर कॉम्पिटिशन आहे, फोक शो सुद्धा याच्यामध्ये असतो, असे अनेक कार्यक्रम आपण दरवर्षीच ऑर्गनाइज करत असतो. हा जो नॅशनल सायन्स डे सेलिब्रेशनचा सेलिब्रेशन आपण करत असतो, ही आपल्याला किंवा भारताला सुद्धा जिथे जिथे तो ऑर्गनाइज होतो तिथे सायंटिफिक सायन्स जे आहे, सायन्सचं स्टेटस जे आहे ते आयडेंटिफाय करण्याला सोपं होऊन जाते. ते आयडेंटिफाय करणे हे महत्त्वाचं उद्दिष्ट या नॅशनल सायन्स डे सेलिब्रेशनचं आहे.
खरं म्हणजे त्याच्याही पुढे जाऊन आपण बघितलं तर हे आपलं आत्मपरीक्षण आहे की हे आत्मपरीक्षण अतिशय गरजेचं आहे. कारण की सायन्स अँड टेक्नॉलॉजी जेवढी तुमची भक्कम असेल तुमच्या विभागाची किंवा भारताची सुद्धा जिथे भक्कम असेल तिथे आर्थिक त्यांचं बळ जे आहे ते खूप जास्त होऊन जाते. भारताच्या किंवा आपल्या भागातल्या इकॉनॉमीसाठी हे अतिशय महत्वाचं आहे आणि जे देश याच्या बाबत अपडेट राहत नाही ते साहजिकच मागे पडून जातात. हे जे सेलिब्रेशन आपण करतो आहोत त्या सेलिब्रेशन मधून डॉक्टर मनीषा कोडावे मॅडमनी आपल्याला सांगितलं आहे की आपण फिजिसिस्ट फेमस फिजिसिस्ट जे आहे सर सी व्ही रमण यांच्या प्रती जो आदर आपण या कार्यक्रमामधून व्यक्त करतो आहे जो सन्मान त्यांना देतो आहे तो सन्मान आपण त्यांच्या रमण इफेक्ट जी डिस्कवरी आहे त्यांची त्या रमण इफेक्टला आणि त्यांना सुद्धा याद्वारे या सेलिब्रेशनच्या द्वारे आपण व्यक्त करीत आहोत. तर आम्ही जर प्रयत्न करत राहिलो तर निश्चितच आम्हाला यश मिळेल, आमच्या देशाला नोबेल प्राइज मिळेल. दरवर्षी सायंटेला वेगवेगळा थीम असते, यावर्षी थीम आहे वुमन इन सायन्स. आम्ही असा विचार केला आहे, आम्ही असं स्त्रियांच्या बाबतीत विचार करतो आणि करत आलो आणि त्या संस्कृतीमधून आपण पुढे आलो आहे की स्त्रीचा रोल फक्त दोन लॉच्या मध्येच आहे, एक मूल आणि तूल. तूल तर आली नाही सगळी म्हणू आपण. हा आमचा विचार आहे. परंतु आमची स्त्री त्या काळात सुद्धा वैज्ञानिक तत्वावर आधारित काम केलेली आहेत. स्वयंपाक करताना अनेक पदार्थ त्यावेळेलाही अवेलेबल होते. हळदच का टाकली, अनेक वर्षापासून हळद टाकत आहे स्वयंपाकामध्ये आणि हळद टाकतानाही असं काही ग्लास वगैरे टाकत नाही. चिमूटभरच का टाकतात? म्हणजे आमची आई आमची आजी विज्ञानाची जाण असलेली होती. सक्सेस इज मोर सॅटिस्फॅक्शन इज मोर इम्पॉर्टंट दॅन सक्सेस. पंचेचाळीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे, गोष्टच म्हणते त्याला. मी 74 साली मॅट्रिक झाले आपल्या नागपूरमधनं विथ फ्लाईंग कलर्स. चांगले मार्क होते, सगळ्या प्रकारचे उद्योग करूनही, कारण तेव्हा काही असं नव्हतं की दहावी आहे तर तू नाटकात काम करू नको, भाषणात भाग घेऊ नको. मी ते सगळे उद्योग केले आणि तरी मला चांगलं पर्सेंटेज होतं. तर मग तेव्हा एक ट्रेंड होता की चांगलं पर्सेंटेज असलेले सगळे सायन्सला जायचे, इंजिनिअरिंग किंवा मेडिकल दोनच अव्हेन्यूज होते तेव्हा. तर सरप्राईझिंगली माझ्या वडील म्हणाले नो तू सायन्सला जायचं नाही. बरं, अशी काही अशिक्षित किंवा अशी बॅकग्राऊंड नव्हती. मी नरेंद्र दाभोळकरांची पुतणी आहे आणि आमच्या फॅमिलीचं म्हणजे एकंदरीत शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात चांगलं नाव आहे. आणि माझे वडील सुद्धा तेव्हा इंग्लंडहून पदवी घेऊन आलेले होते डेअरी सायन्सेसमधली आणि त्यांचं पुस्तक सुद्धा महाराष्ट्रातील दुष्काळ आणि त्यावरील उपाययोजना हे महाराष्ट्र शासनाने पुरस्कृत केलं होतं. पुढे शरद जोशींनी त्याच्यावर शेतकरी आंदोलनाची घेतली. मला सांगायचा विषय वेगळाच आहे की एवढं सगळं असूनही ते मला म्हणाले नाही तू सायन्सला जायचं नाही. म्हटलं का म्हणे माझ्याकडे तेवढे पैसे नाही आहे. ते गव्हर्नमेंट ऑफिसर होते आणि मेडिकल आणि इंजिनिअरिंगला खूप खर्च असतो. आता म्हणे नाही म्हटलं तर आय केली ती प्रगती कसली. मी म्हटलं नाही नाही मला स्कॉलरशिप मिळेल आणि मला त्याप्रमाणे नॅशनल मेरिट स्कॉलरशिप मिळाली. तर मी म्हटलं आता मी जाणार. तर त्यांनी मला सांगितलं नाही नाही पण तुझं खरं सांगू का तर तुझा ॲप्टिट्यूड सायन्सचा नाही आहे. कारण मला त्या सोशल सायन्सेसमध्ये भयंकर इंटरेस्ट होता आणि मी ते जनरल नॉलेज युनायटेड नेशन्स वगैरे आपल्या सगळ्या परीक्षाही दिलेल्या होत्या. तुझा ॲप्टिट्यूड सोशल सायन्सचा आहे, तू बी ए वगैरे कर आणि सरळ आयएसची परीक्षा दे. ही वॉज नॉट रॉंग. तर ते हे ही फोर्स मी आणि तेव्हा कदाचित मला अक्कल पण नव्हती
त्यांनी म्हटलं नाही मी सायन्सला जाणार, पैशाचा प्रश्न आता सुटलेला आहे, मला स्कॉलरशिप मिळते. आणि तुम्ही का म्हणता माझी ऍप्टिट्यूड नाही सायन्सची, त्यामुळे साधी गोष्ट आहे म्हणे घरात फ्यूज बदलायची वेळ येते किंवा काही इलेक्ट्रिक फिटिंगचा काही प्रॉब्लेम असतो तर तू निवांत पुस्तक घेऊन बसलेली असते आणि माझी लहान बहीण ते सगळं काम पाहते. मग काय तुझा सायन्सचा कल आहे म्हणे, तुला काही इंटरेस्टच नाही या सायंटिफिक गोष्टी. पण मी गेली, आता चॅलेंज घेऊन गेली होती, त्याच्यामुळे मला ते भागच होत चांगल्या मार्गाने पास होणं वगैरे की नाही माझा सायंटिफिक ऍप्टिट्यूड आहे वगैरे. पण आज मला कबूल करायला काही हरकत वाटत नाही, खरंच माझा तसा हे नव्हता. म्हणजे मला फिजिक्स असं खूप कधी चांगलं समजलं असं वाटलं नाही. आणि जसं आता मगाशी रघुवंशी सरांनी सांगितलं तसं मी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सला शिकली, तिथे अक्षरशः एकही फिजिक्सचं इन्स्ट्रुमेंट आलायचं नाही बरं का, आणि लाईटचे वगैरे एक्सपेरिमेंट्स असायचे तर 18 ते 20 एक्सपेरिमेंट्स होते. तर मेमरी त्यावेळेस तशी शार्प असते आणि माझी अजून शार्प होती, आता बिलकुल नाही आहे. तर म्हणजे उद्या तुम्ही मला भेटला तर मला तुमचा आठवणार नाही. तर त्यावेळेस मी 20 एक्सपेरिमेंट्सचे सगळे रिडिंग्स पाठ केले होते. आणि नाहीतर म्हणजे कुठेतरी माझ्या वडिलांच्या मनात हे सुद्धा असेल त्या काळी की मला 3 मुली आहेत आणि एवढा खर्च करून मी काय करू. म्हणजे ही सगळी परिस्थिती आता बदललेली आहे. आणि दुसरा मला सांगायचा संदेश असा आहे की मला सायंटिफिक ऍप्टिट्यूड नाही असं त्यांनी म्हटलं आणि ते थोडंफार खरंही होतं, तरीही मी आज या पदावर काम करते. म्हणजे सायंटिफिक ऍप्टिट्यूड म्हणजे फक्त फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी नाही हे समजून घ्या, सायंटिफिक ऍप्टिट्यूड म्हणजे लॉजिकल थिंकिंग असं माझं स्पष्ट मत आहे. तुम्ही कोणत्याही गोष्टीला हाऊ व्हेन व्हाय हे जर क्वेश्चनिंग केलं इवन इन आवर डे टू डे लाईफ तर दॅट इज अ सायंटिफिक अप्रोच. आणि ते वुमन सगळ्यात चांगलं करू शकतात. वुमनचे काय काय गुण आहेत हे सगळ्यांना माहिती आहेत, मल्टीटास्किंग आहे, थोडाफार काइंडनेसही आहे. तर आपण समाजाचे प्रश्न पण जास्त चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो. आणि सगळीकडे नेहमी हर्डल सांगितले जातात की वुमन असण्याचे प्रॉब्लेम्स आहेत, बरोबर आहे, आय ऍग्री विथ यू. आणि कुठेतरी मुलांच्या शिक्षणामुळे स्वतःला मागे राहावं लागतं, कुठेतरी लग्नामुळे रिलोकेशन असतं, काही सेव्हरल थिंग जाते. बट स्टील देअर इज अ वन सिल्वर लाईन जी कोणी विचार केली आहे का की वुमन असण्याचा एक बेनिफिट पण आहे. आणि मी जो आमच्या वुमन एंटरप्रेनर्सच्या मीटमध्ये पण सांगते आणि जो आज इथे सांगू शकते वुमन सायंटिस्टसाठी की एक मोठा बेनिफिट हा आहे, तुम्ही जर विचार केला तर ॲटलीस्ट इन इंडियन सिनारिओ आपल्याकडनं हे एक्सपेक्ट केलं जात नाही की वी आर अ ब्रेड अँड बटर अर्नर, बरोबर. आज जर एखादा मुलगा म्हणाला की मी रिसर्च करतोय किंवा एखाद्या मुलगा म्हणाला की मी नवीन इंडस्ट्री टाकली आहे तर त्याला मुलगी मिळत नाही. आणि हे खोटं नाही आहे, मी स्वतः एंटरप्रिनरशिप प्रमोशनचं काम केलंय, MSME मिनिस्ट्रीतच होती. पण माझ्या मुलीला स्थळ पाहताना मी अनेक वुड बी एंटरप्रिनर लोकं म्हटलेले आहे. त्यामुळे ही जी फॅसिलिटी मुलाला मिळत नाही ती मुलीला मिळते. पण मुलगी जर रिसर्च करते व्हेरी गुड, आमच्या घरी येईल, घरचं थोडं पाहिजे रिसर्च करेल आणि त्याच्यानंतर तुम्ही पुढे जाऊच शकता. त्यामुळे हा एक प्लस पॉईंट आहे वुमन असण्याचा. आणि त्याच्या व्यतिरिक्त जे प्लस पॉईंट आहे ते गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांनी हा वुमनचा रोल कन्सिडर केलेला आहे, वुमनचे प्रॉब्लेम कन्सिडर केलेले आहेत. आणि तुम्हाला माहीत असेल नसेल माहीत नाही पण DST च्या अनेक स्कीम्स आहेत आणि त्याच्यातली किरण ही स्कीम जी आहे तर ती जे वुमन सायंटिस्टना लग्नामुळे किंवा इतर कारणामुळे ब्रेक घ्यावा लागतो त्यांना वेगवेगळे प्रोजेक्ट्स मिळवून देण्यासाठी आहे. आणि मी सुदैवाने मी DST च्या सीड प्रोग्रॅमवर प्रोजेक्ट अप्रुव्हल कमिटीमध्ये आहे, सायन्स फॉर इक्विटी एम्पॉवरमेंट अँड डेव्हलपमेंट. तर आमची दर 6 महिन्यांनी मीटिंग होत असते. आता मी मेन पोर्शनकडे येते, मेरीवाली कहाणी खतम. रिजनल सायन्स गाईड्स फॉर फॉर्म्युलेटिंग प्रपोजल आणि त्याची पूर्ण जर्नी पाहिजे, म्हणजे हाऊ यू विल एम्पॉवर रुरल वुमन. या सगळ्या गोष्टी या ई लर्निंग कोर्स मध्ये येणार आहेत. हाऊ टू डू 0 बजेट डिजिटल मार्केटिंग जो MKCL अंतर्गत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती आणि NCSTC गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी
कमिशन, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने नॅशनल सायन्स डे हा सेलिब्रेट करत आहोत. राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करीत असताना गव्हर्नमेंटकडनं आपल्याला दरवर्षी एक थीम प्राप्त होत असते. यावर्षीची थीम आहे विमेन इन सायन्स, महिलांचे विज्ञानातील योगदान. आज आपण पाहतो विज्ञानाने खूप प्रगती केली आहे, नवनवन तंत्रज्ञान विकसित केले आहे आणि ज्याचा आपण आपल्या डेली रुटीनमध्ये खूप सातत्याने उपयोग करत असतो आणि ह्या पूर्ण तंत्रज्ञानाने आपलं जीवन खूप सुकर झालेलं आहे. ह्या विज्ञानामध्ये जे नवनवीन संशोधन होत आहे, विद्यार्थ्यांमध्ये जी एक त्यांच्यामध्ये प्रतिभा आहे, सायन्स सायंटिफिक टेम्परामेंट डेव्हलप करण्याचं महत्त्वाचं काम नॅशनल सायन्स डे करत असतं. ह्या सायन्स डेमध्ये आपण खूप सारे विविध स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. सर्वात महत्त्वाची स्पर्धा आहे नॅशनल सायन्स एक्झिबिशन, सायन्स अँड टेक्नॉलॉजी एक्झिबिशन, ज्याच्यामध्ये विद्यार्थी आपले नवनवीन उपक्रम, प्रोजेक्ट, सगळे मॉडेल्स, वर्किंग मॉडेल तिथे सादर करीत असतात. त्याच्यामधून विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना एक व्यासपीठ मिळते आहे. त्याचबरोबर दुसरे जे कॉम्पिटिशन्स आहेत, ज्या स्पर्धा आपण आयोजित केलेल्या आहे, एक खूप सुंदर नवीन संकल्पना आपण इथे स्पर्धेच्या रूपाने मांडतो आहे, रायटिंग इनोव्हेटिव्ह कोट ऑर द स्लोगन कॉम्पिटिशन, ज्याच्यामध्ये स्टुडंट स्लोगन लिहितील आणि त्याची आपण स्पर्धा आयोजित केलेली आहे. डिबेट आणि एसे कॉम्पिटिशन आहे, थिएटर प्रोग्राम आहे ज्याच्यामध्ये वन ॲक्ट प्ले, माईम, ड्रामा वगैरे हे सगळं विद्यार्थी सादर करतील. त्याच्यानंतर खूप सारे स्लाइड शोज आपण ऑर्गनाइज करतो आहे, विविध एक्सपर्ट्सचे टॉक ऑर्गनाइज करतो आहे, क्विज कॉम्पिटिशनसुद्धा ऑर्गनाइज केलेली आहे. असे हे 15 दिवसाचे खूप सारे विविध स्पर्धा आपण विद्यार्थ्यांसाठी आयोजित करतो आहे. ह्या पूर्ण प्रोग्राममध्ये नुसतं विद्यापीठाच्या कॅम्पसचेच विद्यार्थी नाहीत, तर ॲफिलेटेड कॉलेजेसचे सुद्धा विद्यार्थी सहभागी होत आहे. त्याचबरोबर स्कूलचे विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ही संधी आपण त्यांना उपलब्ध करून दिलेली आहे आणि स्कूलच्या विद्यार्थ्यांमध्ये खूप उत्साह आपल्याला जाणवतो आणि विद्यार्थ्यांच्या स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या खूप साऱ्या एंट्रीज आपल्याला पाहायला मिळतं. प्रत्येक स्पर्धेमध्ये खूप उत्साहाने विद्यार्थी, स्कूलचे विद्यार्थी भाग घेत असतात आणि त्यांना आपण प्रमाणपत्र देतोच आहे. त्याचबरोबर फर्स्ट, सेकंड, थर्ड त्यांचे रँकिंग करून त्यांना उत्साह वाढवण्यासाठी, प्रेरित करण्यासाठी आपण त्यांना मेडल्स देतो आहे, सर्टिफिकेट देतो आहे आणि माननीय कुलगुरूंच्या हस्ते त्यांचं 20 मार्चला प्राइज डिस्ट्रीब्युशनचं सेरेमनी आहे. मार्चला आपल्याकडे, त्याच्या अगोदर मी सांगू इच्छिते, इनॉग्रेशनला आपल्याकडे 28 फेब्रुवारीला RGST च्या ॲडवायझर डॉक्टर प्रगती गोखले ह्या आलेल्या होत्या. त्या एक रिनाउंड सायंटिस्ट आहेत आणि RGST च्या डायरेक्टर म्हणून, ॲडवायझर म्हणून काम करत आहेत. त्याचप्रमाणे आपल्या व्हॅलिडिटरी फंक्शनसाठी डॉक्टर पद्मा राव, सिनियर प्रिन्सिपल सायंटिस्ट अँड हेड नीरी येथून येतात आहे. त्यांचं एन्व्हायरमेंट सायन्सवरती खूप काम आहे. त्याचबरोबर VT इंगोले सर अमरावतीचे ख्यातनाम शास्त्रज्ञ आहेत, ज्यांच्या नावे 22 पेटंट आहेत. असे हे थोर मोठे शास्त्रज्ञ आपल्याकडे येत आहे आणि विद्यार्थ्यांना त्यांच्याशी डायरेक्ट संवाद साधण्याची संधी प्राप्त होते आहे आणि हे सगळे जे संशोधक आहेत या विद्यार्थ्यांना या प्रसंगी मार्गदर्शन करतात आणि त्यांचे जे प्रोजेक्ट्स आहेत पुढे कसे नेता येतील आणि त्यांचा स्तर कसा उंचवता येईल आणि नॅशनल लेवलवरती आपण आपल्या इंडियाला कसं रिप्रेझेंट करू शकू याबद्दलचे मार्गदर्शन देत असतात. तर असा हा खूप सुंदर विज्ञानाचा महोत्सव आपण साजरा करतो आहे, तर याचा सर्व विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा अशी मी
सगळ्यांना विनंती करते. धन्यवाद.